युनिलिव्हर कंपनीच्या विविध ड्राय शॅम्पूमुळे कॅन्सरचा धोका असल्याचं सध्या समोर आलंय. त्यामुळे कंपनीनं आपली शॅम्पू उत्पादनं बाजारातून परत मागवली आहेत. यामुळे सध्या या ड्राय शॅम्पूची सर्वत्र चर्चा आहे. तेव्हा पाहूयात ड्राय शॅम्पू म्हणजे नेमकं काय आणि यामध्ये नेमकं कोणतं रसायन आढळून आले आणि त्यापासून कोणता धोका उद्भवू शकतो. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय टीओडी विशेष. आपण आपल्या केसांवरती वापरत असलेले कोरडे, निर्जीव, पातळ आणि गळणारे केस मजबूत, चमकदार आणि मऊ करण्याचा दावा करणारे काही ब्रँडेड आणि महागडे शॅम्पू सध्या बाजारात मोठ्या प्रमाणावरती विकले जात आहेत. मात्र यामध्ये काही असे प्रॉडक्ट आहेत ज्यामध्ये घातक रसायन आढळून आली आहेत, ज्याचा धोका आपल्याला उद्भवू शकतो. युनिलिव्हरच्या डव, नेक्सस, सुआवे, टिगी, ट्रेसमे यांसारख्या ब्रँडच्या ड्राय शॅम्पूमध्ये एक घातक रसायन आढळून आलंय, ज्यामुळे ब्लड कॅन्सर होण्याचा धोका उद्भवू शकतो असं म्हटलं जातं. तेव्हा सर्वात आधी पाहूयात ड्राय शॅम्पू म्हणजे नेमकं काय. केस स्वच्छ करायचे म्हटले की प्रत्येक जण त्यासाठी शॅम्पू वापरतो. बाजारात विविध प्रकारचे शॅम्पू उपलब्ध देखील आहेत. आजकाल प्रत्येकाला स्वच्छता ठेवायची असते, पण प्रत्येकाकडे त्यासाठी पुरेसा वेळ नसतो. कदाचित तुमच्यासोबतही असं घडलं असेल की तुमचे केस खूप घाण झालेत, परंतु तुम्ही अशा ठिकाणी अडकले आहात जिथे केस धुण्यासाठी पाण्याची कमतरता आहे किंवा काही अन्य कारणं आहेत. अशा परिस्थितीत केस स्वच्छ करण्यासाठी बाजारातील ड्राय शॅम्पूचा वापर केला जातो. ड्राय शॅम्पू हा पावडर स्वरूपात येतो, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे केस पाण्याशिवाय स्वच्छ करू शकता. हे तुमच्या केसांमधील सर्व प्रकारचा तेलकटपणा आणि घाण दूर करतो. मात्र यांसारख्या ड्राय शॅम्पूमध्ये बेन्झिन नावाचे एक घातक रसायन आढळून आले. बेन्झिन हा ज्वलनशील पदार्थ आहे, तसेच त्याचे खूप लवकर बाष्पीभवन होतं आणि त्याची वाफ हवेपेक्षा देखील जड असते. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानुसार बेन्झिन पाण्यामध्ये लवकर विरघळत नाही, तर ते पाण्यावरती तरंगत राहतं. अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या प्रमुख 20 रसायनांपैकी बेन्झिन हे एक आहे. प्लास्टिक, रेझिन्स, नायलॉन आणि सिंथेटिक फायबर बनवण्यासाठी अनेक कंपन्या बेन्झिनचा वापर करतात. अशा शॅम्पूच्या माध्यमातून बेन्झिन आपल्या शरीरात प्रवेश करू शकतं, त्यामुळे ब्लड कॅन्सर, ग्लुकेमिया आणि ब्लड डिसऑर्डरचा धोका देखील निर्माण होऊ शकतो. आणि खबरदारी म्हणून कंपनीने आतापर्यंत विकलेले सर्व प्रोडक्ट्स परत मागवलेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.